नाशिक मध्ये जाऊयात। नाशिकच्या दारणा धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढलाय। नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नांदूर मध्मेश्वर धरण देखील 100% भरलंय। जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्ग आता सुरू करण्यात आलाय। आता 8800 क्युसेक वेगानं दारणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। दारणा धरणाच्या परिसरामध्ये मी सध्या आहे। या ठिकाणी या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर पाण्याचं हे अक्राळ विक्राळ स्वरूप आपल्याला पाहायला मिळेल। दारणा धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेले आहे आणि या 5 दरवाजांमधून 8811 क्युसेक वेगानं दारणा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। इगतपुरी तालुक्यामध्ये मागच्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे। परिणामी दारणा धरण 80% भरलेलं आहे आणि त्यामुळे धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला होता आणि आता तो वाढवून 8811 क्युसेक इतका करण्यात आलेला आहे। पुढे दारणा नदी पात्रातून हे पाणी नांदूर मध्मेश्वर धरणामध्ये जात आहे आणि तिथून पुढे मग हे पाणी जे आहे जायकवाडी धरणाकडे झेपावत आहे। कारण या पाण्यामुळे नांदूर मध्मेश्वर धरण 100% भरलेलं आहे आणि त्यामुळे सकाळपासून नांदूर मध्मेश्वर धरणामधून देखील 5576 क्युसेक वेगानं जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। मागच्या 4 ते 5 दिवसापासून त्र्यंबक आणि इगतपुरी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि परिणामी दारणा धरण 80% भरलंय। भावली धरण 100% भरलेलं आहे तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण देखील 50% भरलेलं आहे। अद्यापही पुढचे 2 ते 3 दिवस या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे